मी प्राध्यापक श्रावण बलसोडे, परत एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण बीकॉम फर्स्ट इयरचा फायनान्शियल अकाउंटिंगचा एक नवीन चॅप्टर पाहणार आहोत। नवीन चॅप्टर म्हणण्यापेक्षा जर्नल एंट्रीचा आपण लेजर पोस्टिंग पाहणार आहोत। ओके, तर लेजरमध्ये कसं आपण पोस्ट करायचं, एखाद्या लेजर अकाउंट कधी प्रिपेअर करायचं, त्या सगळ्या गोष्टी आजच्या आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत। जेवढ्या काही जर्नल एंट्रीज होतील त्या प्रत्येक जर्नल एंट्रीचं या ठिकाणी आपल्याला लेजर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला त्याच्यामध्ये पोस्टिंग करायची आहे। तर क्वेश्चन तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल तुम्हाला, तिथून तो क्वेश्चन डाउनलोड करा। डाउनलोड करून तो क्वेश्चन पहा आणि आता आज आपण आपला पहिला क्वेश्चन चालू करूया। क्वेश्चन रीड करतोय, एक तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे एप्रिल मध्ये 1 एप्रिल 2019। मिस्टर राज कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000। आता इथं बोर्डचं कंजेस्टेड असल्यामुळे आपण एक एंट्री करणार आणि त्याची डायरेक्टली पोस्टिंग करणार। ओके, तर पहिली एंट्री आहे मिस्टर राज कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹20,000। एंट्री काय होईल, कॅश बिझनेस मध्ये आलं म्हणून कॅश अकाउंट डेबिट आणि फोन प्रोव्हाइड केलं तर मिस्टर राजनी प्रोव्हाइड केलं, स्वतःच्या बुक्स मध्ये स्वतःचा अकाउंट लिहित नाही, त्याच्यासाठी काय अकाउंट केलं जातं तर कॅपिटल नावाचं एक अकाउंट तयार केलं जातं। मग आता पोस्टिंग करायची आपल्याला कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅपिटल लिहा 1 तारीख, टू कॅपिटल, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅपिटल किती रुपये रे बेटा, तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला कॅपिटल जे भेटलं ते ₹20,000। ओके, चला त्याच्यानंतर पुढे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश, तारीख एक बाय कॅश अमाउंट ₹20,000। ओके, चला त्याच्यानंतर पुढे 2 एप्रिल सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹40,000। आपल्याला काय केलं, कॅशनी आपण गुड्स सेल केलं, मग सेल केल्यानंतर पैसा येतो म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू सेल केलं गुड्स गेल्या म्हणून सेल्स अकाउंट। ओके, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा 2 तारीख टू सेल्स, किती अमाऊंट आहे ₹40,000 आणि त्याच्या पुढं सेल्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्याच्यावर असलेलं तारीख 2 बाय कॅश अकाउंट अमाऊंट किती आहे बेटा, तर अमाऊंट आहे ₹40,000 किंवा ₹40,000 अमाऊंट आहे। ओके, चला तारीख 6 तारीख परचेस्ड गुड्स फ्रॉम कुमार ₹20,000 ऍट 5% ट्रेड डिस्काउंट। डिस्काउंटचे दोन प्रकार आहेत, एक आहे ट्रेड डिस्काउंट, दुसरा आहे कॅश डिस्काउंट। कॅश डिस्काउंट आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करतो, तर ट्रेड डिस्काउंट आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड करत नाही। ओके, आणि इथं हे 6 तारखेचं ट्रान्झॅक्शन काय सांगितलं, परचेस केल्यात उधारीवरती क्रेडिट बेसिसवरती 5% ट्रेड डिस्काउंटने एंट्री काय होईल रे आपल्याकडं, तर परचेस केल्यामुळं आपण त्या कुमारकडून वस्तू परचेस केला, परचेस अकाउंट डेबिट, ठीक आहे, परचेस अकाउंट डेबिट टू कुमारकडून वस्तू परचेस केल्या, त्याला पैसा दिला नाही म्हणून कुमार अकाउंट। ओके, आता 5% 20,000 काढून घ्या, 20,000 जर कॅल्क्युलेट केलं तर 1,000 येईल आणि 1,000 याच्यातून मायनस करा 20,000 मधून 19,000 रुपये या ठिकाणी एंट्रीचे अमाऊंट येऊन जाईल। मग एंट्री कुठं पोस्ट करायचंय, तर परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कुमार अकाउंट, परचेस अकाउंट 6 तारीख टू कुमार अकाउंट किती, तर 19,000 रुपये, कारण 1,000 आपण डिस्काउंट मायनस केला। त्याच्यानंतर कुमार अकाउंटच्या क्रेडिट बाजूला परचेस अकाउंट, कुमार कुठे, इथं, तारीख 6 बाय परचेस अकाउंट, बाय परचेस अकाउंट किती 19,000 19,000। ओके, चलो त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपण रीड करूया। 12 तारीख सोल्ड गुड्स टू देशमुख ₹50,000। देशमुख ला आपण गुड्स सेल केलेत ऑन क्रेडिट वरती,
ठीक आहे, मग काय होईल एंट्री, देशमुख अकाउंट, देशमुख अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट किती रुपयाचा गुड सेल केला देशमुखला 50,000 रुपयाचा, रेकॉर्ड करा तारीख 12 देशमुखच्या डेबिटला टू सेल्स, 12 तारीख टू सेल्स अकाउंट अमाउंट आहे देशमुखची 50,000 रुपये। त्याच्यानंतर सेल्सच्या क्रेडिट बाजूला बाय देशमुख अकाउंट तारीख 12 बाय देशमुख, देशमुख अकाउंट किती अमाउंट 50,000 रुपये 50,000। ओके चलो उसके बाद ट्रांजेक्शन नंबर नेक्स्ट, पेड ऑफिस रेंट रुपीज 20,000। ऑफिस रेंट, रेंट इट इज एक्सपेन्सेस फॉर अस, रेंट नॉमिनल एक्सपेन्स नॉमिनल अकाउंट मध्ये मोडतो आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय रे आपला, तर डेबिट ऑल द एक्सपेन्सेस, मग एंट्री काय होईल रेंट अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट। ओके रेकॉर्ड करा रेंटच्या डेबिटला टू कॅश, रेंट कुठे आहे इथं, तारीख किती असेल 15 तारीख टू कॅश अकाउंट, कॅश किती रुपयाचं रेंट पे केलं तर 20,000, 20,000 रुपयाचं या ठिकाणी रेंट पे केलं, आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला त्याच्या वर असलेलं 15 तारीख बाय रेंट किती अमाऊंट आहे, तर अमाऊंट आहे 20,000, 20,000 रुपये। चलो त्याच्यानंतर पुढं रिसिव्ड इंटरेस्ट रुपीज 13,500, इंटरेस्ट भेटलं, इंटरेस्ट भेटलं आपल्यासाठी इन्कम आहे ते, ओके इन्कम आहे आपल्याला भेटलं ते, ठीक आहे, मग काय एंट्री होईल रे, कॅश बिझनेस मध्ये आलं कॅश अकाउंट डेबिट, कॅश आलं मग कॅश अकाउंट डेबिट, आणि कशाच्या नावाने आलं इंटरेस्टच्या, टू इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट। ओके चला मग कुठे रेकॉर्ड करायचं, कॅश अकाउंटच्या डेबिटला तारीख आहे 18 तारीख टू इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट अकाउंट अमाउंट किती बेटा, अमाऊंट आहे 13,500, 13,500, आणि दुसरा इफेक्ट इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट, इंटरेस्ट कुठे आहे इथं, तारीख आहे 18 बाय कॅश अकाउंट किती रुपये तर 13,500, 13,500। ओके चला त्याच्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन, ओके ट्रान्झॅक्शन संपले या ठिकाणी, ट्रान्झॅक्शन संपले असतील तर आपण काय करू प्रत्येकाचे टोटल करू, आणि टोटल केल्यानंतर अकाउंट क्लोज करू वन बाय वन। ओके चला हे अकाउंट क्लोज करू, तुम्ही माझ्यासोबत क्लोज करायचे, 20,000 इकडं काहीच नाही, आपल्याला दोन्ही अकाउंट टॅली करायचं जर म्हटलं तर दोन्ही साइड मॅच झाल्या पाहिजेत, मग काहीच नाही मनाने 20,000 लिहा आणि याला म्हणा कॅरीड डाऊन, काय म्हणा कॅरीड डाऊन, तारीख लिहा 31 टू बॅलन्स कॅरीड डाऊन 20,000, आणि हे पुढच्या महिन्यामध्ये ब्रॉड डाऊन करायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपीज 20,000। ओके आलं लक्ष, चला पुढचा अकाउंट क्लोज करूया, सेल्स क्लोज करूया, करा क्लोज 50 आणि 40 90,000, इकडे सुद्धा 90 यायला पाहिजे, मनानं आपण याला कॅरीड करूया, कॅरीड डाऊन मना 90,000 30 तारीख किंवा 31 तारीख व्हॉट एव्हर इट मे बी टू बॅलन्स कॅरीड डाऊन, आणि पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला हे ब्रॉड डाऊन करायचं, 1 तारीख बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती 90,000 रुपये। चला पुढचं ट्रान्झॅक्शन हे परचेस क्लोज करूया, इकडं 19,000, इकडं सुद्धा काहीच नाही मनानं लिहा 19,000, तारीख 30 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 19,000। ओके इकडे येऊन ते 1 तारखेला ब्रॉड डाऊन होईल टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 19,000। ओके चला आता हे क्लोज करा देशमुखचं, क्लोज करा 50,000, इकडे काहीच नाही मनानं 50,000 लिहा,
50,000 याला म्हणा कॅरी डाउन 30 तारीख बाय बॅलन्स कॅरी डाउन हे पुढच्या वर्षामध्ये 1 तारखेमध्ये टू बॅलन्स ब्रॉड डाउन 50,000 रुपये. ओके चला आता हे क्लोज करा. कुमारचा अकाउंट कुमार शेट अकाउंट क्लोज करूया आपण 19,000 रुपये. इथं सुद्धा 19,000 काहीच नाही म्हणाने लिहा 19,000 याला नाव द्या 30 तारीख नाव द्या टू बॅलन्स कॅरी डाउन आणि हे 1 तारखेमध्ये ब्रॉड डाउन करा परत बाय बॅलन्स ब्रॉड डाउन किती 19,000. ओके चला नंतर हे तारीख 30 बाय बॅलन्स कॅरी डाउन काहीच नाही मनाने लिहा 20,000. ओके क्लोज करून टाका. आता हे 20,000 20,000 आणि 20,000 इकडे सुद्धा 20,000 हे कॅरी डाउन इकडे येऊन काय होतील ब्रॉड डाउन टू बॅलन्स ब्रॉड डाउन किती 20,000. नेक्स्ट आता हे क्लोज करा इकडे 13,500 इकडे सुद्धा 13,500 काहीच नाही म्हणाने लिहा 13,500 तारीख 30 याला म्हणा टू बॅलन्स ब्रॉड डाउन. नेक्स्ट इयर मध्ये नेक्स्ट मंथ मध्ये हे काय होईल हे कॅरी डाउन असेल हे नेक्स्ट मध्ये कॅरी ब्रॉड होईल बाय बॅलन्स ब्रॉड डाउन 13,500. आता कॅश क्लोज करूया आपण. कॅश बरोबर क्लोज करा. डेबिट साइड आली 63,500 73,500 आणि क्रेडिट साइड मधून 20,000 रुपये लेस करा 73,500 मधून जर आपण 20,000 लेस केले तर किती राहतील 53,500. 30 तारीख बाय बॅलन्स कॅरी डाउन आणि हे नेक्स्ट इयर मध्ये नेक्स्ट मंथ मध्ये येताना 1 तारीख ब्रॉड डाउन होईल टू बॅलन्स ब्रॉड डाउन 53,500. ओके चला तर क्वेश्चनचं सोल्युशन आपल्या समोर आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला विचारायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ सर्कल व्हायरल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.